अध्यक्षपदाची निवड लोकशाही पद्धतीने न करता दबावतंत्राचा वापर करून रद्द करण्यास भाग पाडले व अचानक 17वा सदस्य अलग उठून असा आरोप मुसळवाडीसह नवगाव प्रादेशिक योजनेच्या सरपंचासह सदस्यांनी केल्याने निवड प्रक्रिया वादात गेल्याने शेवटी काही काळ गोंधळ निर्माण होऊन निवड प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. 28 साला आमची मुसळवाडीसह नवगावाची प्रादेशिक योजना जी आहे ती गेली 1 महिन्यापासून बंद असल्याने आम्ही सचिवांना फोन केला तर योजना बंद काय तर त्यांनी सांगितलं बाबा कर्मचाऱ्याचे पगार थकले आणि अशा पद्धतीच्या अडचणी तर म्हटलं मग तुम्ही इतके दिवस मग लवकर लोकांना सांगायला पाहिजे तर ते म्हणे आपण आता अध्यक्षपदाची निवड करणार आहे आणि त्याच्यानंतर पाणी योजना चालू करणार आहे तर म्हटलं अध्यक्षपदाची निवड नंतर केली तरी चालेल अगोदर जी अडचण असेल कर्मचाऱ्याचे पगार थकले असतील किंवा इतर ज्या तुमच्या तांत्रिक अडचणी असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन जे ग्रामपंचायत पाणी घेतात त्यांना भरणे करायचं सांगून योजना सुरळीत चालू करा त्यानंतर तुम्ही अध्यक्षपदाची निवड करण्याला हरकत नाही. त्यानंतर 28 साला पंचायत समितीच्या सभागृहात नवगावाचे जे सदस्य अजिंठा काढला प्रत्येक ग्रामपंचायतीतून 2 सदस्य सरपंच किंवा इतर जे कोणी असेल सामाजिक कार्यकर्ते असेल किंवा इतर कोणी असेल तरी चालतील त्या विषयी नव्हतं 2 सदस्य त्या ठराव घेऊन तिथं त्या बॉडीवर द्यायचे तर त्या संदर्भात सगळी पूर्तता केल्यानंतर 28 तारखेला सभागृह पंचायत समितीच्या सभागृहावर येथे अध्यक्षपदाची निवड करण्याचं नियोजित झालं तर आम्ही सर्व त्या ठिकाणी निवडलं गेलो असता तर आम्ही त्या ठिकाणी जे निवडणुकीचे अधिकारी होते त्यांना सांगितलं की प्रथमतः जे गावं पाणी घेतात नेहमी वेळेवर आणि वारंवार भरणा करतात ज्यांना ह्या योजनेची गरज आहे अशातल्याच एक तिथं अध्यक्ष निवडावा आणि बाकीचं जे काय असेल त्या अडचणी इतरांनी त्याला सहकार्य करावं अशी सूचना मांडली सगळ्यांनी कारण ज्यांच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे ज्यांना नियमित गरज राहते कारण योजना वारंवार बंद पडणं खराब पाणी येणं यामुळं हे सगळे सरपंच या ठिकाणी त्रस्त झालेले असून या ठिकाणी अगोदरच 2 गावं पाणी वेळेवर येत नसल्यामुळं पुरुष त्याच्यातून बाहेर पडले असून त्यांच्या स्वतंत्र योजना असून ते त्यांचं पाणी वापरतात पण त्यानंतर ह्या गोष्टी भविष्यात दृष्टिकोनातून प्रवरा नदीवर जे निळवंडे धरण झालेलं आहे यानंतर काय नदीला पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणार आहे आणि ह्या योजना या ठिकाणी बंद पडणार आहे त्याच्यामुळे ह्या क्षारयुक्त पट्ट्यातली ह्या गावांना ह्या योजनेची खरोखर गरज आहे तर म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्व जमलो असता त्यांना आम्ही अगोदर 8 गावातले 8 ग्रामपंचायतीचे 16 सदस्य 2-2 प्रत्येक ग्रामपंचायतीला 2 याप्रमाणे 2 सदस्य 8 लोक त्या ठिकाणी नियुक्त केले पण मग आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीची मागणी केली असता तर त्यांनी सांगितलं ज्यांना अध्यक्ष व्हायचं त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरा पण त्या ठिकाणी 2 फॉर्म भरण्यात आले तर मग प्रथमतः लोकशाही पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीची मागणी केली व संविधानात ज्या गोष्टींना आपण प्राधान्याने ठरवलेलं आहे त्या पद्धतीने ही निवडणूक घेण्यात येईल परंतु त्या ठिकाणी सचिवांनी ही निवड बोटवर करून होईल कारण काही ठिकाणी आहेत दबावात येऊन काही सदस्य या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं निवड होईल अशी आणि दबावात आल्यामुळं या ठिकाणी चुकीची निवड होऊ शकते अशी आम्हाला प्रथमतःच जाणीव झाली होती. त्यानंतर आम्ही या ठिकाणी हा वाद घालून त्या ठिकाणी ती निवड गुप्त पद्धतीने घेण्यात ठरलं तर मग सचिवांनी परत त्या ठिकाणी सदस्याचं वाचन केलं असता या ठिकाणी एक सदस्य अचानक वाढला गेला तर मग त्याला आक्षेप घेण्यात आला तर 16 सदस्य असताना 8 गावात 8 ग्रामपंचायतीचे 2-2 सदस्य तर या ठिकाणी 17वा सदस्य कुठून आला तर अशा पद्धतीचं या ठिकाणी दबावतंत्राचा वापर करून त्यांनी ही निवडणूक आम्हाला रद्द करण्यास भाग पाडलं आणि आम्ही त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र ही निवडणूक आज आम्हाला मान्य नसून आम्ही पत्र देऊन निवडणूक रद्द करण्याचा अर्ज दिला. गेल्या 19 वर्षापासून जवळजवळ मुसळवाडी व नवगावे प्रादेशिक योजना या ठिकाणी चालू आहे पण आजपर्यंत असं कधीच झालेलं नाही की तिचे जे लाभ क्षेत्रातले गावं आहेत या गावांना कधीही पूर्णपणे शुद्ध पाणी प्यायला आजपर्यंत मिळालेलं नाही. ज्या कोणत्या गावांकडे ती योजना आजपर्यंत चालवायला होती त्या गावांनी व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे व त्यावेळेच्या अध्यक्षांनी मनावर न घेतल्यामुळे ही योजना पूर्णपणे आज डबघाईस आली आहे किंवा बंद पाडण्याच्या मार्गावर राहिली आहे. तर आमचा तोच आजचा हेतू आहे की या ज्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया आहे ही करताना ज्या गावांना या पाण्याची महत्त्वाची गरज आहे
की जे गावं हे पाणी वापरतात ज्यांना या पाण्याची स्वच्छ पाण्याची गरज आहे आणि जे गावं पूर्णपणे या योजनेवरच अवलंबून आहेत या गावांचाच यापुढे या योजनेवर अध्यक्ष असावा यासाठी आम्ही सगळे सदस्य प्रयत्न करत आहोत. ज्या गावांनी या योजनेतून पाणी घेण्याची पूर्णपणे बंद केलेलं आहे त्या गावांचा अध्यक्ष होऊन या योजनेला कुठलाही फायदा होणार असं वाटत नाही. त्यांच्या काही वेगळ्या कारणास्तव त्या अध्यक्षपदाची जर मागणी करत असेल तर हे चुकीचं आहे. आमच्या गावांना गरज आहे त्या पाण्याची. ती योजना पूर्णपणे बंद असल्यामुळे त्या लोकांकडे देऊन त्या योजनेचं काय इथून पुढे जे आपल्याला चांगलं काम करत आहे तर ते लोक व्यवस्थित करतील अशी आमची अपेक्षा आहे.